माझ्यासाठी या कसब्याचं एक खूप महत्व आहे. मी ज्या वेळेला शिवसेनेमधनं बाहेर पडलो आणि माझा मी पहिला महाराष्ट्र दौरा सुरू केला, बघायला पाहिजे ना बरोबर कोणी आहेत की नाही. आणि त्याच्यानंतर मी पक्षाची स्थापना केली. ती पक्षाची स्थापना जी मी केली त्यावेळेला त्याच्या आधी मी इथे कसबा गणपतीला येऊन मी पूजा करून मग त्याच्यानंतर मी पक्षाची स्थापना केली होती. याचं कारण अरे बाबा रे त्यांच्या मध्ये नका येऊ. हे काहीतरी विचित्रच आहे, मागचे बसले पुढचे उभे आहेत, बाजूला वाहताना बघू देत जरा, असं कधी असतं का कधी. या साईडला या साईडला या, या मागच्या बाजूला या, इथे पाहण्यासारखं काही नाही ऐकण्यासारखंच आहे. आता तुम्ही ऐकून घ्या आणि याचं कारण या जागेचं महात्म्य. हा जो कसब्याचा गणपती इथे आपण नेहमी जातो तिथे पूजतो आपण नमस्कार करतो, याची जर पार्श्वभूमी आपण ऐकली तर आपल्या लक्षात येईल की याचं महत्व काय आहे ते. की ज्या वेळेला शहाजीराजांनी जेव्हा बंड केलं, शहाजीराजे पहिल्यांदा मुघलांकडे होते, त्याच्यानंतर एक वर्ष दीड वर्ष ते कुणाहीकडे नव्हते, आणि मग त्या काळामध्ये त्यांनी केलेलं हे बंड, ते बंड मोडण्यासाठी म्हणून हे संपूर्ण पुणे, पुणे म्हणजे काय एवढंच होतं, आजच्यासारखं पुणे नाही कुठेही पसरलेलं, एवढंच पुणे होतं. ते संपूर्ण उद्ध्वस्त केलं, ज्याला आपण म्हणतो ना गाढवाचा नांगर फिरवला तो इथे. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं होतं. आणि मग शहाजीराजे आदिलशहाकडे गेले, आदिलशाहीमधनं मग ते कित्येक दिवस कित्येक वर्ष जिजाऊसाहेब आणि महाराज हे बँगलोरला होते तिकडे, आता सकाळ बंगळुरू. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला त्यांना पुणे परगणा ज्यावेळेला मिळाला, त्याच्यानंतर जिजाऊसाहेबांना आणि महाराजांना जेव्हा त्यांनी इथे पाठवलं, सगळं उद्ध्वस्त होतं. मग त्याला तो हा लालमाल बांधला गेला, एक मंदिर नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं. त्यावेळेस अनेक लोक जे बरोबर होते, जे त्याच्यापैकी एक दादूजी कोंडे होते, आणि जिजाऊ साहेबांनी फरमान काढलं. फरमान काय काढलं? तरी सांगितलं देव शोधा. बस सगळे निघाले बाहेर देव शोधायला, देवाची मूर्ती कुठे सापडेच ना. आणि मग एका ठिकाणी लिखित आहे की इथे एका ठकारांच्या वाड्यात, वाड्याच्या मागच्या बाजूस एका कोनियाडात एक गणपती सापडला. तो गणपतीची मूर्ती ते घेऊन आले आणि त्या गणपतीचा जो जिजाऊ साहेबांनी जीर्णोद्धार केला तो आमचा कसब्याचा गणपती. म्हणून आजही ज्यावेळेला पहिल्यांदा गणपतीची मिरवणूक निघते त्याला पहिला मान कसब्याचा का, तो याच्यासाठी. मला कल्पना नाही तुमचं या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय, परंतु ज्या ज्या वेळेला मी कसब्यामध्ये येतो त्यावेळेला खरंच अंगावरती शहारा येतो की अरे ही ती भूमी, ही ती जागा,
की या जागेने संपूर्ण हिंद प्रांतावरती राज्य केलं, 1600 वर्ष राज्य केलं। आमच्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन पुढे पेशव्यांनी म्हणजे ज्याला आपण मराठा साम्राज्य